हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. मी आकाश कोठाडिया तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आजच संजय लीला भन्साळी निर्मित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिला आणि तो चित्रपट मला कसा वाटला ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट म्हणजे बेस्ट डिरेक्शन, ॲक्टिंग, सॉंग्स, डायलॉग्स आणि महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा विषय यांचा फुल पॅकेज असतो. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात सुद्धा आपल्याला हे सगळं म्हणजे सगळं एकत्रित पाहायला मिळतं. आता गंगूबाई काठियावाडी हे नाव ऐकताच आपल्या लक्षात येतं की ही फिल्म एका महिलेवर आधारित आहे. आणि जर ट्रेलर बघितला तर आपल्याला कळतं की गंगूबाई ह्या एका लेडी लीडरची ही कहाणी आहे. बॅरिस्टरची मुलगी गंगाचं एका मुलावर खूप प्रेम असतं. हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून गंगाचा प्रियकर गंगाला मुंबईत आणतो व मुंबईत आल्यावर शीला नावाच्या कोठेवालीसोबत फक्त 1000 रुपयांमध्ये गंगाचा सौदा करतो. आता अशा प्रकारची स्टोरी आपण बऱ्याच वेळा अनेक चित्रपटांमधून पाहिली आहे, पण गंगूबाईची स्टोरी ही या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ती कशी ते मी सांगतो. शरीर विक्रीची सुरुवात करताना गंगाची गंगू होते आणि पुढे शीला नावाची मुखिया वारल्यानंतर गंगूच त्या कोठ्याची मुखिया होते. गंगू नुसती मुखिया होत नाही तर गंगूबाई बनून कोठातल्या सगळ्या वेशांची आईप्रमाणे काळजी घेते. आपल्या डेरिंग बास टेवरवाल्या अंदाजात त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते व इतर लोकांप्रमाणे वेशांना सुद्धा समान न्याय व अधिकार मिळावा अशी बेधडकपणे व नजरेला नजर मिळवत समाजासमोर मागणी करते. ही स्टोरी फक्त इथेच थांबत नाही तर गंगूबाई आपल्या मागण्या घेऊन पंतप्रधानांपर्यंत पोहोचते. मला वाटतं हेच कारण आहे जे या फिल्मला युनिक ठरवते. आता गंगूबाई वेश्यांच्या समस्या कशा सोडवते, त्यांना समान न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी काय काय करते आणि पंतप्रधानांपर्यंत कशी पोहोचते व काय मागणी करते यांसारखे अनेक प्रश्न तुम्हाला पण पडले असतील. तर मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला गंगूबाई काठियावाडी ही फिल्म बघावी लागेल. पण मित्रांनो, एक गोष्ट नक्की आहे की गंगापासून गंगूबाई काठियावाडी हा प्रवास जितका इमोशनल आहे तितकाच इन्स्पिरेशनल सुद्धा आहे. गंगूबाईच्या या प्रवासात करीम लला म्हणजेच अजय देवगणची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते व अजय देवगणने नेहमीप्रमाणे आपली भूमिका एकदम कडक निभावली आहे. त्याचबरोबर आलियाच्या ऍक्टिंगला, डायलॉग डिलिव्हरीला व तिच्या लुकला माझ्याकडून फुल मार्क्स. ऍज अ लीडर म्हणून आलियाचा हा एकदम पॉवरफुल परफॉर्मन्स आहे व तिने तो यशस्वीपणे निभावला आहे असं मला वाटतं. यारहो गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट मला खूप म्हणजे खूप आवडला आणि तुम्हाला पण आवडेल, कारण गंगूबाईची ट्विस्ट और टर्न्स वाली स्टोरी युनिक और दिल को छू लेने वाली है. आणि ह्या चित्रपटात आपल्याला रियालिटी, रोमांस, लीडरशिप, पॉलिटिक्स हे सगळंच एकत्रित पाहायला भेटतं. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाच्या मदतीने वेशांचं जीवन व त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्या प्रेक्षकांना जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो, गंगूबाई काठियावाडी ही हॅशटॅग मस्ट वॉच फिल्म नक्की बघा. धन्यवाद, शुक्रिया, आभार अँड थँक्यू फ्रेंड्स. बाय, टेक केअर अँड स्टे सेफ. स्टे ट्यून टू आकाशवाणी पॉडकास्ट. हम है राही पॉडकास्ट के फिर मिलेंगे सुनते सुनते.